मराठी मनाचा मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज, माझं दैवत कैलासवासी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो, ज्यांच्या नेतृत्वामध्ये या कोरोनाच्या कठीण काळात आणि दिल्लीच्या सुलतानी संकटातही महाराष्ट्र तग धरून आहे। असे महाराष्ट्राचे कणखर, संयमी, शांत मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे आज ज्यांच्या हस्ते या उपजिल्हा रुग्णालयाचा शुभारंभ होत आहे, असं युवकांचं आशास्थान आणि युवा सेनेचे प्रमुख तरुण तडफदार माननीय आदित्यसाहेब ठाकरे, माझे स्नेही सन्माननीय मंत्री माननीय उदयजी सामंत साहेब, माजी मंत्री माननीय कमल किशोर कदम साहेब, माझे स्नेही लोकसभेतील मित्र खासदार संजय उर्फ बंडू जाधव, व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी आमदार सन्माननीय रोहिदाजी चव्हाण, माजी आमदार नागेशजी पाटील आष्टीकर, या शहराच्या प्रथम नागरिक जयश्रीताई पावडे, शिवसेनेचे सन्माननीय जिल्हा प्रमुख आनंदराव बोंडारकर, दत्ता पाटील कोकाटे, उन्मेशजी मुंडे, आत्ताच ज्यांचं आगमन झालं असे हिंगोलीचे आमचे ढाण्यावाघ तरुण तडफदार संतोषराव बांगर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे, महिला आघाडीचे, युवा सेनेचे, विद्यार्थी सेनेचे सर्व पदाधिकारी, पावडेवाडी आणि परिसरातील सर्व माता भगिनी आणि बांधवांनो, सर्वप्रथम आमदार बालाजीराव कल्याणकर यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपण पावडेवाडी या गावामध्ये 100 खाटांचं रुग्णालय चालू केलेलं, कारण हे रुग्णालय बालाजीराव केवळ आपल्या मतदारसंघापुरतं नाही तर लागूनच माझ्या मतदारसंघातला वसमत भाग आहे, बंडू जाधवांचा पूर्णा भाग आहे। साहेब, आम्हाला दोन्ही जिल्ह्यांना जर अडचण आली तर पेशंट ऍडमिट करायला नांदेडला आणावं लागतात आणि हे एक सेंटर प्लेस झालेलं आहे, जेणेकरून हिंगोली, परभणी आणि नांदेड तिन्ही जिल्ह्याची सोय करण्याचं काम बालाजीराव आपण केलेलं आहे म्हणून पुण्य वाटून घेतलेलं आहे, मनापासून तुमचं अभिनंदन करतो। साहेब, बालाजीराव थोडंसं कन्फ्युजनमध्ये होते, आजचा कार्यक्रम कसा होणार, काय होणार, साहेब तुमच्यावर खुश झालेले आहेत, जनता आशीर्वाद द्यायला मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहे आणि कार्यक्रम भव्य दिव्य देखणा झालेला आहे, काळजी करू नका, छान कार्यक्रम झालेला आहे। तेव्हा हा अतिक्रमित भाग होता, जिल्हाधिकारी साहेब तुम्ही पुढाकार घेतला, सीओताई तुम्ही पुढाकार घेतला, शिवाळे साहेबांनी सहकार्य केलं आणि अतिक्रमण आपण काढलं आणि चांगल्या कामासाठी आपण हे रुग्णालय इथं उभं करतात। कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं, आम्हाला आमची स्वतःची तारीफ करायची नाहीये, परंतु साहेब मी दिल्लीमध्ये होतो आणि एम्स सारख्या रुग्णालयामध्ये मी बघितलं अक्षरशः पोर्च मध्ये 50-50 लोक, केवळ ऑक्सिजनचं सिलेंडर नाही म्हणून 50-50 लोक चव्हाण साहेब तिथं अक्षरशः मरून पडलेले मी स्वतः डोळ्याने बघितले। परंतु मुंबईमध्ये ज्या पद्धतीचे उपचार आपण केले, बाहेर राज्यातले लोक मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये येत होते, उत्तर प्रदेशमधून ॲम्ब्युलन्स करून मुंबईमध्ये येत होते, अशा पद्धतीची आरोग्य सेवा केवळ महाराष्ट्रानं आणि महाराष्ट्रानं दिली, हे स्वतःची तारीफ करायची म्हणून नाही तर ही पूर्ण देशानं अनुभवली, याचा गौरव भारतातच नाही तर परदेशातल्या वृत्तपत्रांमध्ये सुद्धा याचा गौरव करण्यात आला। बांधवांनो, आज आपण बघताय की महाराष्ट्रातल्या जे आघाडी सरकार आहे, या आघाडी सरकारवर वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप करून त्यांना बदनाम करून त्यांना अडचणीत आणण्याचं काम सुरू आहे। मुंबई या देशाची आर्थिक राजधानी, या मुंबईच्या आर्थिक राजधानीचं वैभव कमी करण्याचं काम केंद्र शासनानं चालू केलेलं आहे। आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 250 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये स्थापन झाला, महाराष्ट्राचं बजेट 3 लाख कोटीचं आहे परंतु बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा दररोजची उलाढाल 7 लाख कोटीची उलाढाल आहे। एवढी मोठी वैभव असलेली संस्था, ही संस्था अहमदाबादला हलवण्याचं षडयंत्र चालू झालं, सेबी सारखी संस्था, ही संस्था गुजरातमध्ये नेण्याचं षडयंत्र चालू झालेलं आहे,
मंबूचं वैभव असलेला बुलियन बाजार, हा बुलियन बाजार गुजरातला नेण्याचं वैभव षडयंत्र चालू झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये माननीय उद्धव साहेब असतील, माननीय आदित्य साहेब असतील, हे आघाडीचं सरकार पाय रोवून उभं राहिलेलं आहे. मोठ्या प्रमाणावर केंद्रीय संस्थांच्या धाडी टाकणं, आरोप करणं, बळजबरीनं, आता हनुमान चालीसाचा विषय इथं मांडण्याचा नाही, तुम्ही तुमच्या घरात वाचन, मातोश्री समोर येऊन नाटकं करायची आणि टी व्हीवर तेच सगळं दाखवायचं, अशा पद्धतीचं गलिच्छ राजकारण चालू असताना युवा सेनेचे प्रमुख माननीय आदित्य साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने मुंबईमध्ये काम करत आहेत. आज जर आपण वरळी भागात गेलात किंवा मुंबईमध्ये कुठं जरी गेलात तरी अतिशय देखणे असे जे आपले फ्लायओव्हर्स आहेत, अतिशय सुंदर देखणे फ्लायओव्हर्स आपण केलेले. मी मध्यंतरी चेंबूरला अण्णाभाऊ साठेंचा एक फ्लायओव्हर बघितला. नुसतं नावच अण्णाभाऊ साठे देऊन भागलेले नाहीत, अण्णाभाऊ साठेंनी जे काही वाङ्मय तयार केलेले आहेत त्या पुस्तकांच्या पूर्ण प्रतीचे छायाचित्र तिथं लावलेले आहेत. त्यांनी कशा प्रकारे साहित्याची सेवा केली त्याची पूर्ण म्हणजे केवळ रंगानी देखणे नाही तर वाचनीय पूल करण्याचं काम माननीय आदित्य साहेब आपण केलेलं आहे, मनापासून आपलं अभिनंदन करतो. कोस्टल रोड सारखा प्रोजेक्ट आज मुंबईमध्ये सर्वसामान्य माणसांना श्वास घ्यायला कुठं जागा नाही, चांगले उद्यानं नाहीत, ग्राउंड नाहीत, ट्रॅफिक जॅममध्ये माणसाचा जीव कोंडतो. अशा वेळेस मागच्या वर्षभरामधलं आपलं काम बघितलंय की मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्या किनाऱ्यावर कोस्टल रोड उभा केलाय आणि हे काम आपण जे उभं करताय हे आता कुठंतरी विरोधकांच्या पोटामध्ये दुखायला लागलेलं आहे. आणि म्हणून बदनाम करण्याचं काम या सरकारला चालू झालेलं आहे. आज साहेबांनी योजना आणली कर्जमाफीच्या माध्यमातून, एक रकमी 35,000 कोटी रुपयाचं कर्ज शेतकऱ्यांचं माफ केलं. परंतु आम्ही दररोज चॅनल समोर येऊ शकलो नाही, गवगवा करू शकलो नाही. शेतकऱ्यांना आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर कर्जमाफी कोणी केली असेल तर ती फक्त माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या सरकारने केलेली आहे. आज आपण बघताय की मातोश्री पांदन योजना या महाराष्ट्रामध्ये चालू झालेली. महाराष्ट्रातला पैसा गुजरातमध्ये नेण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी बुलेट ट्रेन चालू केली मुंबई ते अहमदाबाद. गरज आहे का या खेड्यामधल्या लोकांना बुलेट ट्रेनची? किती आपल्या गावातले माणसं जाणार आहेत बुलेट ट्रेननं? परंतु माननीय उद्धव साहेबांनी या शेतामध्ये राबणारी आमची कष्टकरी बाई महिला आहे, या उन्हातानामध्ये राबणारा आमचा शेतकरी बांधव आहे, त्याच्यासाठी या महाराष्ट्रामध्ये 20,000 किलोमीटरचे पांदन रस्ते आणले बांधवांनो. आणि या शेतातल्या गावकुसातल्या शेतकऱ्याला रस्ता मिळवून देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या आघाडी सरकारनं केलेलं आहे. म्हणून हे सरकार हे तुमचं सरकार आहे, सामान्याचं शेतकऱ्यांचं सरकार आहे. आज भोंग्यांवर राजकारण चाललेलं आहे, आज हनुमान चालीसावर राजकारण चाललेलं आहे, परंतु आमच्या महागाईचे प्रश्न, पेट्रोल डिझेलचे भाव, गॅस सिलेंडरचे भाव, याच्यावरती कोणी बोलणार आहे की नाही? शेतकऱ्यांच्या मालावर कोणी बोलणार आहे की नाही? हे महत्वाचे मूळ प्रश्न बाजूला सारून जे गरज नसलेले प्रश्न वारंवार वाहिन्यांच्या पुढे आणून माणसांचं मन विचलित करण्याचं काम तुम्हाला सांगतो मोठ्या प्रमाणामध्ये विरोधकांनी चालू केले. माननीय आदित्य साहेब आपल्याला विनंती आहे की महाराष्ट्र एक वेगळ्या आशेनं आज आपल्याकडे बघतोय. आपण मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणाचं काम केलेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये नदी शुद्धीकरणाचं काम आपण महाराष्ट्रामधल्या नद्यांचं हाती घेतलेलं आहे. गोदावरी ही आमची या भागातली जीवनदायिनी आहे, ही गोदावरी नदी शुद्ध झाली पाहिजे यासाठी मागच्या सरकारमध्ये रामदासभाई कदम यांनी 20 कोटी रुपये दिलेले होते. काही निधी प्राप्त झाला, काही निधी प्राप्त झाला नाही. हजारो भाविक, हजारो यात्रेकरू इथं येत असतात, कारण ही नदी जर शुद्ध झाली तर निश्चित एक चांगल्या पाण्याचा स्रोत नांदेडकरांना नाही तर हजारो गावाला निर्माण होणार आहे. तेव्हा आपल्याला विनंती आहे की गोदावरी नदीसाठी सुद्धा आपल्या पर्यावरण खात्याकडनं काही निधी हा उपलब्ध करून दिला पाहिजे. आमच्या भागातली मोठी देवस्थानं, 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेलं माहूर हे देवस्थान, आपण स्वतः तिथं आला होता, स्वतः आपण चढून रेणुका मातेचं दर्शन घेतलं. वायर रोपसाठी 50 कोटी रुपये केंद्र शासनाने दिलेले आहेत, राज्य शासनानेही तिथल्या विकासाचा आराखडा तयार करून जर एक काही निधी उपलब्ध करून दिला तर एक मोठा पर्यटनाला चालना आमच्या भागामध्ये निर्माण होणार आहे. आमचे संतोषराव बांगर इथं बसलेले आहेत, औंढा विकासाचा आराखडा आपण
त्यांना दिलेला आहे. तर ही जी देवस्थान आहे या निमित्तानं मोठ्या प्रमाणामध्ये भाविक लोक आमच्या भागामध्ये येतील आणि पर्यटनातून रोजगार आणि एक अर्थकरण एक चांगल्या प्रमाणामध्ये आमच्या भागामध्ये निर्माण होईल. तेव्हा आपल्याला विनंती आहे की आमच्या भागातली ही बेरोजगारी दूर होण्याच्या दृष्टीनं औंढा नागनाथ असेल, माहूर असेल, त्याचबरोबर नांदेड शहर हे गुरु गोविंद सिंहाच्या पदस्पर्शानं पावन झालेलं शहर आहे. गुरुदा गद्दीच्या सोहळ्यामध्ये हजारो कोटी त्यावेळेस केंद्र शासनाने दिले, परंतु गुरुद्वाऱ्यासाठी सुद्धा काही मागण्या आहेत, ते बालाजीराव आपल्याला सांगतीलच. पण गुरुद्वाऱ्यासाठी सुद्धा आपण इथं दिलं तर एक पर्यटनाचं चांगलं सर्किट निर्माण होऊन रोजगार निर्माण होईल, एवढीच मागणी आपल्या समोर करतो आणि पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय खासदार साहेब. आणि छोटीशी मागणी राहिलेली आहे साहेब की बालाजीरावनं एवढी मेहनत करून हे रुग्णालय इथं आणलेलं आहे, या रुग्णालयाला आमच्या सगळ्यांचं दैवत कैलासवासी प्रबोधनकार ठाकरे यांचं नाव द्यावं, जेणेकरून आपण जे काम केलेलं आहे, ठाकरे परिवारांनी जे प्रेम नांदेडकरांना दिलेलं आहे आणि नांदेडकरांनी 1990 पासून शिवसेनेचे आमदार सातत्यानं इथं निवडून दिलेले आहेत, त्यामुळं या रुग्णालयाला कैलासवासी प्रबोधनकार ठाकरे यांचं नाव द्यावं ही मागणी आपल्यासमोर मांडतो, आपण मान्य कराल ही विनंती करतो. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.